कोल्हापूर उत्तरसाठी सतेज पाटलांनी आज तातडीची बैठक घेतली. गादीचा सन्मान पुढेही ठेवणार असं सतेज पाटलांनी म्हटलं. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबाबत रात्रीपर्यंत पुढील दिशा ठरवणार असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटलांनी आज तातडीची बैठक घेतली. सतेज पाटलांची अजिंक्य तारा कार्यालयात इंडिया आघाडीतील पक्षांसोबत चर्चा झाली. सर्वांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार, रात्रीपर्यंत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. मला वाटते आता पुढची दिशा मी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा महाविकास इंडिया आघाडीचे ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज रात्रीपर्यंत आमची भूमिका उत्तर बदल स्पष्ट होईल. कालच्या घटनेवर बोलून नवीन वाद निर्माण करणार नाही, गादीचा सन्मान पुढेही ठेवणार असं देखील सतेज पाटील म्हणाले. झाले घटना घडलेली आता आता त्याच्यावर बोलून आणि नवीन वाद निर्माण मी करणार नाही. गादीचा सन्मान ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका राहिलेली आहे आणि पुढे सुद्धा राहणार. 23 तारखेनंतर जनता महायुतीला गायब करणार असं उत्तर सतेज पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला दिलंय. या ठिकाणी उत्तर कोल्हापूरमधनं काँग्रेस मात्र गायब झालेली आहे. महाराष्ट्रातली जनता महायुतीला गायब करेल, 20 तारखेला मतदान झाल्यावर त्यांना लक्षात येईल. मधुरिमा राजेंनी माघार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले होते. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं. मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील आक्रमक बनले होते. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना. मग कोल्हापूर उत्तर साठी मी भांडलो, आम्ही 7 वेळा तिथं जिंकलो पण काँग्रेसने जागा दिली नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये 7 दिवस भांडलेलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेनं 7 वेळा जिंकली. त्यांनी सांगितलं होतं की पोटनिवडणुकीमध्ये आम्ही आपल्याला पाठिंबा देतोय पण नंतर निवडणुकीत ती जागा आम्हाला द्या, पण काँग्रेसने ती आम्हाला जागा सोडली नाही. दुर्दैव आज त्या जागेमध्ये गोंधळ निर्माण झाला.